नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। खन्नास सरांच्या रिटायरमेंट सोहळ्याचे तुम्ही व्लॉग बघत आहात। या व्लॉग मध्ये तिसऱ्या दिवशी पण कशी धमाल केली, मुलांनी कसा सुखद धक्का दिला, त्यांचे दहावी पासूनचे तर कॉलेजचे तर बालमित्र सर्व मित्रांना बोलवून आणि त्या मित्रांनी जी धमाल केलेली आहे, जे एन्जॉय केलेला आहे खन्नास सरांना, त्याचा किती आनंद झालेला आहे रिटायरमेंटच्या दिवशी या सोहळ्यामध्ये, तो सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। सर्व या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायला मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या पाटील भाऊजींचं गाणं कसं झालं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि त्या गाण्याने एकदम धमाल करून दिलेली होती, गाणं म्हणजे पूर्ण सोहळ्याला चार चांद लावून दिलेले होते। ते गाणं तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। संचालनाला माझ्या लहान्या मुलीने सुरुवात केली आहे। मॅनेजमेंट सर्व तिने बघितलं होतं। कारण म्हणजे एक की पप्पा काल रिटायर झाले, पप्पांसोबत मी असं म्हणे की मम्मी पण रिटायर झाली काही कामाचा, आणि दुसरं म्हणजे पप्पांचा शासकीय वाढदिवस आहे आणि मम्मीचा खरा वाढदिवस आहे। सर्वांच्या वतीने मम्मी आणि पप्पांना खूप खूप शुभेच्छा देते दोघं कारणांसाठी। एक की तुमचा जीवनाचा एक नवीन प्रवास सुरू होत आहे आणि एक म्हणतो ना स्वीट 60 असा तुमचा जवळपास प्रवास सुरू झाला आहे। तशी ते 60 वर्षाचे नाही आहेत, मम्मी आहेत। आणि हा स्टेज आणि तुम्ही सगळे जमलेच आहात म्हणून मला काही गोष्टी शेअर करायच्या वाटतात। तर मम्मी पप्पांना तुम्ही सगळ्यांनी खूप जवळून बघितलंय, कदाचित माझ्यापेक्षाही जास्त। पण मी एवढं पप्पांबद्दल ऐकलंय की म्हणजे पप्पा लहान वयात त्यांनी शिक्षणाला एवढं महत्व दिलं, म्हणजे घरची परिस्थिती म्हणजे बेताची असून सुद्धा पण आणि घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून ते शिकले, त्यांनी शिक्षणाला महत्व दिलं आणि अक्षरशः त्यांच्याकडे शाळेला जायला चप्पल नसायची। ते सांगायचे आम्हाला की ते जेव्हा शाळेला जायचे तेव्हा ते त्यांना एवढ्या मोठ्या पाण्यातून जाय। या हरसूलच्या MS डॉक्टर तेजाळ मॅडम आपलं मनोगत व्यक्त करत आहेत। आमचे कर्मचारी नाही म्हणणार मी, माझे ते भाऊ आणि बहिणी साहेब, बहिणी साहेबांना पहिल्यांदा मी शुभेच्छा देते वाढदिवसाच्या निमित्ताने। आमचे जे भाऊ आहेत बापूसाहेब खेळला, तर त्यांचा जो सेवापूर्ती कार्यक्रम आहे त्याच्या निमित्ताने त्यांच्या मुलांनी जीवन पण सगळा तुमच्या समोर आणला। देवांच्या आशीर्वादाशिवाय हा सोहळा अगदी अपूर्ण वाटला असता। हे आमचे मोठे जावई सागर पवार खन्नास सरांविषयी बोलत आहे। पप्पांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पप्पा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटता पप्पांना तेव्हा ते खूप स्ट्रिक्ट वाटतं तुम्हाला की एकदम खतरनाक। माझे पहिले माझा एक्सपिरियन्स असा होता, माझी भेटून असत होती मी खूप घाबरलो पप्पांना, पण नंतर जसं जसं ओळख झाली एका फ्रेंडपेक्षा जास्त म्हणजे असे खूप प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा आणि खूप आम्हाला माझं आणि पप्पांचं असं जावं आणि सासूचं नातं कमी आणि फ्रेंड सारखं ते मला ट्रीट करतात नेहमी। आणि आता आमच्या सुनबाई नैनिशा आपलं मनोगत व्यक्त करत आहे। मी सून नाही पण मम्मा पप्पा जसं म्हणतात तसं मी त्यांची तिसरी मुलगी आहे। पहिलं प्रथम मी इथे सर्वांचे जे आले त्यांचं मी त्यांना धन्यवाद करते की तुम्ही पण म्हणजे वेळ काढून सगळेजण आला आहात आणि हेच मी जे शिकली आहे जे सगळे आले हेच शिकली आहे माणसं जपणं। बरोबर, एकदम बरोबर। आता निखिल बोलतोय म्हणजे आमचा मुलगा। ही पप्पांनी जी शिकवली आहे जी मी शिकलो त्यांच्याकडनं, म्हणजे की
आपण सगळे आता मध्यमवर्गीय परिवार आहे सगळे, असं नाही की कोणी खूप जास्त आहे की आपल्याकडे भरपूर काही आहे ऑलरेडी तर काही करायची गरज नाही. हा तर पप्पांनी आम्हाला तिघांना शिक्षणामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी कधी येऊ दिली नाही. म्हणजे दोघी बहीण माझ्या इंजिनियर, मी स्वतः बी मेकॅनिकल, त्यांनी स्वतः स्वतः गोष्टी करायच्या आहेत आयुष्यात, ते सगळे त्यांनी त्यांना मारून टाकलं आणि आमच्या हाऊस माऊस पुरवल्या. म्हणजे मला 10वी झाली, पप्पांना म्हटलं पप्पा मला बाईक पाहिजे, तर बाईक म्हणजे मला स्प्लेंडर नाही घेऊन दिली, मला पल्सर घेऊन दिली. असं नाही की त्यांनी स्वतःच मन मारलंय आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी हे केलेलं आहे. तर आता मी फक्त एवढंच म्हणू इच्छितो की पप्पा आता नाही, आता तुम्हाला सगळ्यांचं आहे आणि त्याच्यात मी आहे. कधीच तुमच्या आता हाऊस माऊस कुठलीच अपूर्ण राहणार नाही आणि असा विचार करायचा नाही, मन मोकळं जगायचं. अर्चनाताई आमच्या भाज्याबाई आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. सर्व नातेवाईक आणि माझे सर्व वरिष्ठ मामा मामा वगैरे सगळे तिथे, तर मला हे पोहा आवडलं कारण खरोखर खूप हे जे लवबर्ड मला दिसत ते खूप कौतुकास्पद आहे. कारण त्यांनी माझे मामा पण आहेत चिपळूणचे, माझे चार मामा आहेत, पण माझे मामा चिपळूण असतात, लांब असतात, पण प्रत्येक क्षणाला कुठे पण आनंदाचा क्षण असतो. काही असो मामा आणि मामी माझी आठवण, माझं सांत्वन, मला पाठिंबा हे दिल्याशिवाय ते राहत नाही. हे आमच्या भाची सुष्मिता ताई बोलताय. मामा आणि मामी इथे आम्हाला तीन मामा आहेत, मामाचे आम्ही तीनच भाची आहेत आणि मी ही माझी एकदम जिग्गी प्रेम. मामांची लहानी मुलगी, मामांचा एक रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे. एवढे वर्ष त्यांनी सर्व्हिस केली, कोरोना काळात खूप काही गर्दी केली, खूप हार हार अपेक्षा खूप काही सहन केलं. आमची बाई बापूसाहेब प्रिंटा सेवापूर्तीचा कार्यक्रम, या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः आपला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. बापूंचा आमचा खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत, इतके की आजपर्यंत अशी व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात तरी प्रथमतः लाभली आहे. मैत्रिणी, कॉलेजच्या मैत्रिणी, माझ्या दुसऱ्याही मैत्रिणी आणि सर्व अभ्यासकांना माझा नमस्कार. आणि आज आपण सर्व इथे उपस्थित झालात, तो कार्यक्रम आहे माझ्या मिस्टरांच्या रिटायरमेंटचा. त्यांना मी कधीच रिटायर होऊ देणार नाही आणि नवऱ्याविषयी बोलायचं तर बाईला किती वेळ पुरला हे सांगू शकत नाही आपण. भरपूर काय सांगण्यासारखं असतं, पण मी थोडक्यात सांगते की ते एक अभियंता होते, आर्किटेक्ट होते. माझ्या दृष्टीने ते एक सुकरण जशी खोपा बांधते तसं त्यांनी माझं हे घरट सजवलं आणि त्या घरट्यामध्ये माझ्या मुलांच्या जागा निर्माण केल्या. आणि स्वाभिमानी बनवलं हेच माझी खूप मोठी कमाई आहे आणि त्यांनी असं सदैव आता त्यांच्या पाठीशी राहावं. उर्वरित आपलं आपलं दोघांनी सर्व आयुष्य आपण मुलांसाठी आणि स्वतःसाठी जगूया, म्हणजे त्यांना फक्त मार्गदर्शन करू आपण, अडसर नाही व्हायचं आपल्याला आणि आपण आपलं जीवन जगायचंय आता. आता त्यांना माझ्या या तुमच्या आयुष्यासाठी शुभेच्छा, कारण त्यांच्या बरोबर मी स्वतःलाही देते, मलाही त्यांच्या बरोबर राहायचंय ना. आता एवढं बोलून संपत बराच वेळ झालेला आहे, आता आपण सर्वांनी भोजनाचा आनंद घ्यावा. केक कटिंग करी आधी, केक कटिंग केक कापूया. वाढदिवस पण आणि 35 वर्ष सर्व्हिसला झाले त्याबद्दल केक पण कापला. आता रिटायरमेंटच्या सोहळ्यात सर्व तरुण झालेले हे मित्र बघा तुम्ही किती छान असा जल्लोष. सर्वांचं आयुष्य सदा फुलीसारखं सदा फुलत राहो असं छान असं रिटर्न गिफ्ट मुलांनी दिलं सगळ्यांना. खरंच मला खूप कौतुक आहे माझ्या मुलांचं
आणि असा दोन दिवस सोहळा त्यांनी केला रिटायरमेंटचा. खरंच म्हणजे हँड्सअप अगदी. आणि असेच सर्वांचे गुणी बाळ असू दे मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.